भावशिल्प क्रिएशन मध्ये मी ज्योती कुलकर्णी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आज तुम्हाला अशीच एक उपवासाची छान गोड रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आज आपण बघणार आहोत साबुदाण्याचे लाडू कसे करायचे ते. जरा थोडीशी वेगळी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग आपण बघूया यासाठी काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे. चला तर आज आपण आता साबुदाण्याचे लाडू कसे तयार करायचे आहेत त्याची कृती बघणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहे. साहित्य अतिशय कमी आहे. बघा, ही घरीच दळलेली पिठी साखर आहे. ज्या बाऊलमध्ये मी घेतले त्याच बाऊलचं मी अंदाज या ठिकाणी तुम्हाला सांगते. एक बाऊल ही पिठी साखर, हे पाव वाटी जे आहे हे साजूक तूप आहे. नंतर हा आत्ता आपण भाजलेला आणि मिक्सरमधनं बारीक केलेला साबुदाणा आहे. त्याचबरोबर एक बाऊल आपण दाण्याचा कूट घेतो आहोत आणि स्वादासाठी आपण वेलचीची पूड घेतलेली आहे. चला तर आता आपण हे मिश्रण वन बाय वन एकत्र करूयात आणि त्याचे लाडू वाळूयात. आपण इथे साबुदाण्याचं पीठ कसं तयार करायचं ह्याची कृती बघत आहोत. मी मंद गॅसवरती कढईमध्ये एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि आता हा साबुदाणा मंद आचेवरती आपण एक 10 ते 15 मिनिटं शेकून घेणार आहोत. सतत हलवत राहायचं आहे की जेणेकरून तो खाली लागता कामा नाही आणि त्याचा रंगही पांढरा शुद्धच राहिला पाहिजे. अशा पद्धतीने आपण आता हा भाजून घेऊयात. भाजून झाल्यावरती मी दाखवते तुम्हाला कसा भाजायचा आहे तो. आपण बघू शकता आहात की बघा, आता हा साबुदाणा छान आपला भाजून तयार झालेला आहे. सर्व दाणे छान फुलले आहेत. एखादा दाणा जर तुम्ही तोंडात टाकून बघितलात तर तो क्रिस्पी लागला पाहिजे, खूप वाकतळ लागता कामा नये, एवढी आपल्याला फक्त काळजी घ्यायची आहे. आता हा साबुदाणा मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि छान पावडर होईपर्यंत फिरवून घ्यायचा आहे. हा साबुदाणा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला आहे. आता आपण मिक्सरवरती 2 ते 3 मिनिटांसाठी याला फिरवून घेऊयात आणि त्याची छान फाईन पावडर करून घेणार आहोत. ही बघा, ही इतकी याची छान फाईन अशी पावडर होते. त्यामुळे जरी समजा आपल्याला बाहेरून विकतचं साबुदाण्याचं पीठ नाही मिळालं तरी आपली रेसिपी काही या ठिकाणी अडणार नाही. अशा पद्धतीने आपण हे छान साबुदाण्याचं पीठ करून घेतलेलं आहे. आता आपण मंद आचेवर हे दाणे परतून घेणार आहोत. तरी हे एकवटी दाणे आहेत. एकवटी दाणे परताना 5 मिनिटं आपल्याला वेळ लागणार आहे. मंद आचेवरती आपण ते परतून घेणार आहोत. थंड झाले की सर्व दाण्यांचे सालं काढायचे आहेत. आपल्याला दाण्याचा कूट पांढरा स्वच्छ हवा आहे. आपली दाण्याची सर्व सालं काढून झालेली आहेत. दाणे पूर्ण आपण आता छान सालविरहित केलेले आहेत. आता आपण याचा छानपैकी कूट करून घेऊया मिक्सरमधनं. एका खोलवट ताटलीमध्ये सर्वप्रथम आपण हा एक बाऊल साबुदाणा पीठ घेतलेला आहे. त्यामध्ये आपण एक बाऊल आपण पिठी साखर टाकत आहोत. त्याचबरोबर एक बाऊल आपण दाण्याचा कूट टाकत आहोत. त्यानंतर ही आपण वेलची पूड घेतलेली आहे. या वेलची पूडचा अंदाज मी तुम्हाला देते आहे. या चमच्याने मी 3 चमचे वेलची पूड घेतलेली आहे. 3 टेबलस्पून आपण त्याला म्हणू शकतो. 3 टेबलस्पून वेलची पूड आहे. आणि आपल्याला हे तूप टाकायचं आहे. तूप थोडंसं आपण अंदाजे घेतच टाकणार आहोत. थोडा 1/2 चमचा मी ह्या ठिकाणी तूप वगळते आहे. आणि आता आपण ह्याचे मुटके वळून घेऊयात. आपण बघू शकताय की हे मी सर्व पीठं जी होती ती एकत्र मिसळलेली आहेत आणि त्याचा सर्वसाधारणपणे असा मुटका वळेल इथपर्यंत ते आपल्याला सगळी सारखी मिक्स करून घ्यायची आहेत. थोडा आता हा लूज बांधला जातोय, ह्याला अजून तुपाची आवश्यकता आहे. हे जे आपण मगाशी वगळलेलं तूप आहे ते आता मी ह्याच्यामध्ये पूर्ण घालत आहे.
ओके तूप घातलेलं आहे. आता आपण हे सगळं पुन्हा मिक्स करूयात आणि याचे छान लाडू बांधून घेणार आहोत. चला तर मग आपण लाडू गळवून घेऊयात. आपण आता हे बघू शकताय, आपलं तूप घातल्यानंतर बघा या पिठाचा असा छान मुटका वळला जातोय, म्हणजे हे आता लाडूला अतिशय योग्य झालेलं आहे. मी आता हे याचा एक छानसा लाडू बांधून घेते आहे. त्याला मस्त आपण आकार देऊया गोल. बघा बरं किती छान पांढरा शुभ्र आणि मस्त लाडू झालेला आहे. अतिशय सॉफ्ट आहे, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणार आहे. त्यामुळे आपल्याकडे जर कोणी वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांनाही अतिशय हा पटकन आवडेल, खाता येईल. तोंडात टाकल्यावरती लगेच विरघळतो आहे, त्यामुळे ते त्यांनाही याचा आस्वाद घेता येणार आहे. आणि याचा लाडूचा आकार जरा लहान असला तरी हरकत नाही, दोन्ही हाताने जरी तुम्ही वळलात त्याला बांधलात तरी हरकत नाही आहे. मी हे एका हातानेच वळते आहे त्यामुळे त्याचा आकार छोटासा येतो आहे. बघा बरं हा किती छान छोटासा लाडू झालेला आहे आणि पांढरा शुभ्र आहे. बघा बरं असेच आता मी हे राहिलेले सुद्धा छान वळवून घेते आहे. फ्रेंड्स, अशा रीतीने माझे हे लाडू छान वळून तयार झालेले आहेत. माझ्या ह्या सांगितलेल्या साहित्यामध्ये यामध्ये जवळजवळ 12 लाडू झालेले आहेत. मला ही माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघत आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटणही दाबायला विसरू नका. थँक्यू. हे लाडू तयार करण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो 1 ते 1.5 तास एवढाच आहे. जर समजा तुमच्याकडे दाणे भाजलेले नसतील, साबुदाण्याचं पीठ जर तुम्हाला करायचं असेल तर 1 तास वेळ लागेल. आणि जर सगळी सामानाची तयारी जर तुमची असेल तर हे अगदी झटपट होणारे लाडू आहेत. हे लाडू अतिशय खायला सॉफ्ट आहेत, अतिशय डेलिशियस आहेत. तुम्ही एक लाडू तोंडात टाकलात तर तुम्हाला त्याची प्रचिती नक्कीच येईल आणि तुम्ही नक्की परत दुसऱ्यांदा हा लाडू मागाल. इतका सुंदर लाडू हा होतो, तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा.